निर्मळ नगर येथील नागरिकांना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने राम मंदिराच्या उद्घाटन समारोहानिमित्त हरभरा डाळ आणि साखरेचं वाटप. अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये निर्मळ नगर येथील नागरिकांना कंगालॉन या ठिकाणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन समारोहानिमित्त हरभरा डाळ आणि साखरेचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमस्थळी खासदार सुजय विखे यांचे श्रीराम सीता आणि हनुमान यांची वेशभूषा धारण केलेले लहान मुलांबरोबर आगमन झाले. या कार्यक्रमास निखिल वारे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, रुपाली वारे, संध्या पवार, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील माता भगिनी उपस्थित होत्या. सन्माननीय नगरसेवकांच्या माध्यमातून अहमदनगर महानगरपालिकेमध्ये असणं ही काळाची गरज आहे आणि यांच्या माध्यमातून प्रचंड विकासाचा निधी आपण या भागामध्ये देऊ शकतो आणि भविष्यामध्ये देखील जरी आज हे नगरसेवक नसले तरी माझी जबाबदारी आहे की यांच्या माध्यमातूनच तुमच्या भागाचा विकास कायम करायचा ही जबाबदारी खासदारांना मी घेतो. आजचा हा कार्यक्रम ज्या उद्देशाने आपण घेत आहोत ते मी थोडक्यात आपल्याला सांगेन आणि आपल्याला लगेच मोकळं करेन, कारण की मीही थकत तुम्हीही थकाल आणि सगळ्यांना आपल्या घरी जायचं, तुम्हाला आपल्या घरी जायचं, मला आपल्या घरी जायचं. तर आपण सगळे येण्यापूर्वी आपण सगळ्यांना अशा प्रकारचे टोकन दिले होते, टोकन मिळालं सगळ्यांना, लोकांमध्ये आज होती तर आमचे सगळे झाले. आता या टोकनच्या माध्यमातून प्रत्येक कुपन धारकाला आपण 4 किलो साखर आणि 1 किलो डाळ देणार आहोत. या सामानाचं काय करायचं आहे हे मी सांगण्यासाठी तुमच्याकडे आलो. माझं भाषण संपल्यानंतर गेटच्या पलीकडे 2 गाड्या तीन गाड्या उभ्या आहेत. या 3 गाड्यांपैकी 2 गाड्या महिलांसाठी आणि 1 गाडी आता पुरुषांची संख्या कमी आहे म्हणून पुरुषांसाठी लोकांना द्यायचं आणि एका हाताने पिशवी घेऊन जायचं. हे करत असताना 2-3 सूचना मी तुम्हाला करतो. एखाद्याच्या हातात आपल्या पुढच्या माणसाला जर 3 पिशव्या मिळाल्या असतील तर त्याला 3 टोकन असले म्हणून मिळाले आहे. तुमच्या हातात 1 टोकन जर तुम्हाला 1 मिळेल तुम्ही पुढे 2 साठी थांबून राहू नका. टोकन हातात ठेवायचं, आमच्या माणसाकडे टोकन द्यायचं, ती पिशवी हातातून लगेच बाहेर पडायचं, एकामेकाच्या पिशवीमध्ये अजिबात झाकायचं, सगळ्यांच्या पिशव्या एक सारख्याच झाल्या, कोणाकडेही काही कमी जास्त केलेलं नाही. जेव्हा आपण 4 किलो साखरमध्ये 1 किलो डाळ टाकतो तर शक्यत असते की डाळ साखर घरी लपलेली असते. कृपया करून तिथंच डाळ शोधायचा प्रयत्न करू नका. घरी केल्यानंतर पिशवी उघडल्यावर तुम्हाला साखरेमध्ये आमची डाळ सापडेल. त्या लाईन मध्ये बसून घेतलं पिशवी उघडेल म्हणजे काय शोधते म्हणजे डाळ मला दिसा नाही. आपल्याला सगळ्यांना आमचा विश्वास ठेवा लागेल. एका गावामध्ये मी जात असताना ज्या गावामध्ये वाटत होतो, वाटप झाल्यानंतर एक आमची माता भगिनी एखाद्या किराणा दुकानात उभी होती. मी तिला चालता चालता विचारलं काय करते, ती म्हणते मी वजन करून 5 किलो भरते का नाही. ते 5 किलो भरे एवढा विश्वास तुम्हाला आमच्यावर ठेवा लागेल. एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करून सांगतो, हा जो उपक्रम आपण हाती घेतला आहे हा कुठल्या जाती धर्माच्या विरोधातला नाही, हा कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, हा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही. हा कार्यक्रम आपल्या आस्थेचा, आपल्या अंतर्मनातून आपल्या येणाऱ्या भावनेचा, श्रद्धेचा आहे. येत्या 22 जानेवारीला जेव्हा देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल, या दिवशी आपल्या या प्रभाग 2 मधून निर्मल नगर आणि परिसरामधून आलेल्या प्रत्येक घरामधून जे आज हे साहित्य साखर आणि डाळ घेऊन जाणार आहे त्या प्रत्येक घरामधून आपल्या अयोध्या नगरीमध्ये कोणतं नगर तुमचं दसरे नगर मध्ये तिथं प्रभू श्री रामाचं मंदिर आहे. सगळ्या लोकांनी ज्यांनी पिशवी घेऊन गेलेली आहे 2 मे
काढून 22 तारखेला तुमच्या दसरे नगरमध्ये राम मंदिरामध्ये सुद्धा आणून प्रभूश्री रामाला अर्पण करायचे आहे. माझ्याकडे तुमच्या सगळ्या पुण्याची झेरॉक्स आहे आहे बरोबर आहे. तुमचे फोन नंबर मी घेतले. 21 तारखेला जर मी यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणात राबू शकतो की एवढ्या लोकांना जिल्ह्यावर साखर वाटू शकतो तर माझ्याकडे तेवढी यंत्रणा आहे जी 21 तारखेला ती यादी तयार केल्यानंतर तुमच्या घरामध्ये येऊन 2 लाडू पाहून जाणार आहे. एवढी तात्पर्य माझ्याकडे आहे करू शकतो तर त्यामुळे आम्ही ती यादी देणार तुमच्या प्रत्येकाच्या घरी येणार नाही. कोणी 2 लाडू बोलवले ते पाहिजे. अजून 20 दिवस जायचे लगेच साखर मिळण्याच्या उत्साहामध्ये आपल्या पाहुण्यांना बोलून 4 पाण्यामध्ये साखर सरकू नका. तुम्ही त्यांनी बरोबर 22 तारखेला मंदिरामध्ये येऊन ते लाडू दाखवायचे. जे हुकले त्यांची यादी माझ्याकडे आल्यानंतर आम्ही सगळे नगरसेवक हे 14 जण आणि मी अयोध्याला जाणार. ती यादी घेऊन जाणार आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर प्रभू श्री रामाच्या दानपेटीवर ती यादी टाकून आम्ही रामाला सांगणार आहोत की हे राम तुझ्यासाठी 2 लाडूला यांना डाळही दिली साखरही दिली पण यांच्या तालुका पिठासाठी 2 लाडू झाले नाहीत. यांचा काय बंदोबस्त करायचा तो तुझ्या स्तरावर करतो. अनेक लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. अनेक लोक माझ्यावर फार आधार ठेवतात. मी असंच एका गावामध्ये हे सगळं वाटप करत होतो तर त्या ठिकाणी एक महिला भगिनी माझ्याकडे आली आणि ती म्हणली की दादा तुम्ही डाळही दिली आणि साखरही दिली तुपाचं काय असं विचारलं. मी तिला म्हणतात तू माझी मुलगा होणार नाही तुला तुपाची कमतरता असेल तर माझ्या घरी मी घेऊन इतकं प्रेम माझ्यावर ठेवू नका. सगळं कुठं खिशातून टाका आणि आपल्या येणाऱ्या 22 तारखेला प्रत्येक घरात हा आनंदोत्सव हा तेव्हा आपल्या माध्यमातून साजरा व्हावा एवढीच विनंती करण्यासाठी मी आलो. दोनमधील विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित नगर जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय सुजय दादा व्यासपेठ उपस्थित अहमदनगर महानगरपालिकेचे आमचे सर्व सहकारी नगरसेवक व्यासपेठेचे सर्व मान्यवर आणि विशेष करून ज्यांच्यामुळं आम्ही अहमदनगर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करू शकले असले समोर बसलेले सर्व मान्यवरांसाठी आपल्याला जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण आम्ही महानगरपालिकेत सेवक म्हणून काम करू शकतो केवळ तुमच्यामुळे करू शकतो. तुम्ही जे आम्हाला मतदान स्वरूपी त्या ठिकाणी जबाबदारी टाकली होती गेल्या 5 वर्ष आम्ही व्यवस्थितपणे हाताळली का नाही हाताळली तुम्ही काम केलं का नाही केलं ती आम्ही व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आज माननीय खासदार साहेब हे आपल्या कार्यक्रम प्रसंगी आलेले आहे. आता समोर बसलेल्या नागरिकांसाठी विशेष करून निर्मल नगर नागरिकांसाठी एक सूचना आहे. आपल्या निर्मल नगर मधील 1 रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे वर्क ऑर्डर झालेली आहे.